वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था ही ना घरका ना घाटका अशी झाली आहे. कारण मागील वर्षी झालेल्या सततच्या पावसाचा एकही रुपया अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. त्यानंतर पुन्हा जे उगवले त्या पिकांना देखील भाव नाही मिळाला. यापाठोपाठच अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचा कणा मोडला आणि आता रविवार रोजी झालेल्या पावसाने व वादळी वाऱ्यासह आलेल्या या संकटाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना तीव्र वेदना देण्याचे काम केले आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे असे म्हणत आहे, तर दुसरीकडे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं सोडून नेत्यांकडून आहेत दौरा करण्यात आला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात रामराज्य आहे असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र जगाचा पोशिंदा ज्यामुळे तुम्हा आमचे पोट भरते तो आज मोठ्या संकटात सापडला आहे. मागील वर्षाचे अनुदान त्याला मिळाले नाही, विम्याचे पैसे मिळाले नाही, जे पीक उगवले त्याचा भाव मिळाला नाही. यासोबतच आता अवकाळीने त्यांच्यासमोर मोठे संकट टाकले आहे. एकापाठोपाठ एक एवढी संकटे आलेली असताना सरकारचा झालेला अयोध्या दौरा हेच काय रामराज्य का असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळं बाजरी कांदा पीक सगळ्यांचं नुकसान, खूप नुकसान झालेलं आहे. आणि एकतर कांद्याला 200-300 रुपये भाव चालला, वरून या आसमानी नुकसानामुळं आम्ही शेतकरी फार हवालदिल झालेलो आहे. आम्ही सरकारला हीच विनंती करणार आहे की कामाला काही ना काही मदत झाली पाहिजे, तरच शेतकरी जगणार आहे. आम्ही असं आत्तापर्यंत बोलत होतो शेतकरी आत्महत्या का करतात, परंतु या आत्महत्या होण्यामाग आम्हाला आत्ता समजले आहे की या आत्महत्या यासं जर आलं नुकसान झालं तर आत्महत्याशिवाय कुठलाच पर्याय नाही शेतकऱ्याला. शासनाला अशी विनंती राहील काही ना काही शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, शासन त्वरित पंचनामे केले पाहिजे.